झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी निकिता देशपांडे, झूम ऑन न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत। आता पाहूया दिवसभरातील 24 तास 24 बातम्या। रामकथेतून युवकांनी बोध घ्यावा। दुर्गा माता मंदिर येथे प्रभू श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रभू श्रीरामाच्या जन्माचा क्षण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कथेची समाप्ती दिंडी काढून करण्यात आली। दिंडीमध्ये मोठ्या संख्येने भाविक भक्त सहभागी झाले होते। बुलढाणा जिल्ह्यात आज सकाळी दाट धुक्याची चादर पसरल्याची पाहायला मिळाली। वातावरणात गारवा वाढल्याने थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटल्यात। धुक्यामुळे वाहनांचा वेगही मंदावला होता। गुलाबी थंडी, दाट धुके आणि दवबिंदू असे मनमोहक वातावरण बुलढाणेकरांनी आज अनुभवलंय। काँग्रेसमधील नेत्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भगवे वस्त्र घालू नका, मॉडर्न कपडे घाला असे म्हटले आहे। त्यावर भाजप प्रवक्ते राम कदम यांनी काँग्रेसने साधू संतांच्या वस्त्रांचा अपमान केलाय असे म्हटले आहे। धुळे जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आज मुलींसाठी पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर मैदानी चाचणी प्रक्रिया पार पडली। 900 अधिक मुलींची मैदानी चाचणी प्रक्रिया आज पार पडली। आज एक तृतीयपंथी उमेदवार देखील हजर झाले होते। त्यासोबत माजी सैनिक यांची देखील मैदानी चाचणी पार पडणार आहे। संपूर्ण राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया मोठ्या उत्साहात सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील वीरपांगा येथील विठोबा जायभाय या शेतकऱ्याच्या 3 एकर शेतातील तुरीची सुडी अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या सुमारास जाळल्याची घटना उघडकीस आली। त्यामुळे शेतकऱ्याचे 1.5 ते 2 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। चोपडा तालुक्यात रांगडा कांद्यासह लाल कांद्याची लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणावर करीत असतात। लाल कांदा सध्या काढणीला आलेला आहे। शेतात लाल कांदा काढताना मजूर दिसत असतात। गेल्या महिन्यात आलेला अवकाळी पाऊस त्यामुळे कांद्यावर झालेला परिणाम आणि आता काढणीला आल्यावर कांद्याला भाव नसल्याने शेतकरी राजा मात्र चांगला संकटात सापडलाय। ठाण्यात कॅडबरी जंक्शन ते कापूरबावडी या भागात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामातील मेट्रो खांबांना लावण्यात आलेले बॅरिगेटिंग महिलेच्या अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झालाय। कॅडबरी जंक्शन सर्व्हिस रोड उत्सव हॉटेल समोर ही धक्कादायक घटना घडली आहे। बॅरिगेटिंग पडून महिलेचा जागीच मृत्यू झालाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर अंगणवाडी सेविकांनी आपले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतलाय। अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी येत्या 12 जानेवारी रोजी मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे। जिल्हा सामान्य रुग्णालय येथे कायाकल्प समितीच्या सदस्यांनी भेट देत रुग्णालयाची पाहणी केली आहे। यावेळी रुग्णालयातील ICU विभागासह रुग्णालयातील प्रत्येक OPD तसेच वॉर्डची पाहणी करण्यात आली आहे। वीज वितरण कंपनीचे खाजगीकरण होऊ नये यासह अनेक मागण्यांसाठी राज्यभरातील सर्व वीज वितरण कंपनीचे कर्मचारी संपावर गेले असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वीज वितरण कंपनीच्या कृती समितीमध्ये चर्चा झाल्यानंतर त्यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्यात। त्यावर संप मागे घेतला असल्याचे कर्मचाऱ्यांना कळताच अमरावतीमध्ये एकच जल्लोष करण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर कोविडमुळे विलंब झाल्याने 2022 पूर्ण केले जाणारे गगनयान प्रक्षेपण 2024 तांत्रिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण चाचण्यांच्या यशस्वीतेनंतर होणार असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष तसेच अंतराळ विभागाचे सचिव Dr. S. Somnath यांनी पत्रकार परिषदेत दिली। पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटल्याने गेल्या 5 दिवसापासून अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाचा पाणी पुरवठा बंद आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांसह रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना पैसे देऊन पाणी विकत घ्यावे लागत आहे। हा त्रास सहन करावा लागत आहे। उस्मानाबाद लोकसभा निवडणूक अनुषंगाने पक्षीय तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी जिल्ह्यात कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या बैठका घेऊन भाजपचे 2024 लोकसभा निवडणुकीत Mission 48 असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले। चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात ग्राहकाच्या खिशात असलेल्या मोबाईलमधून अचानक धूर येऊ लागला। मोबाईल बाहेर काढताच आग पेटल्याने फेकून दिल्यावर स्फोट झालाय। सॅमसंग कंपनीचा हा मोबाईल भाऊराव अस्वले यांनी 4 वर्षापूर्वी खरेदी केला होता। या घटनेमुळे भाऊराव अस्वले यांना इजा झाली आहे।
2020 या वर्षीचा पीक विमा, 2022 या वर्षीचे नुकसानीचे अनुदान, तसेच शेतकऱ्यांना मिळालेल्या तुटपुंजा पीक विमा रकमेसंबंधी गेवराई तहसील कार्यालयासमोर शेतकरी पुत्र फाउंडेशनच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. ठाकरे गटाचे जवळचे मंत्री तथा माजी परिवहन मंत्री अनिल परब यांची साई रिसॉर्ट हॉटेलवर ईडीने कारवाई सुरू केली. यावर भाजपचे किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे की अनिल परब यांना हिशोब द्यावाच लागणार. चोपडा तालुक्यात रब्बी पिकांचे 90% पेरण्या पूर्ण झाल्यात. सध्या ढगाळ वातावरण असल्याने हरभरा पीक वाढीच्या अवस्थेत, तसेच काही हरभरा पीक हे फुल धारणेच्या अवस्थेत असल्याने या वातावरणाचा परिणाम हरभरा पिकावर होऊ शकतो. ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर हिरव्या अळीचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. अमरावती जिल्ह्यातील प्रशासनाच्या कारभारामुळे ग्रामीण भागातील अपंग या योजना व सवलतीपासून वंचित राहत आहेत, असा आरोप करण्यात आला आहे. यासाठी अपंग जनता दल संघटना आक्रमक झाली असून अपंगांच्या विविध मागण्यांसाठी अमरावतीच्या गर्ला चौक ते अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो अपंगांनी एकत्रित मोर्चा काढलाय. देवेन भारतीय यांची विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईचे नवनियुक्त विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल झालेत. इतिहासात पहिल्यांदाच मुंबईत हे पद नियुक्त करण्यात आलंय. बार्शी तालुक्यातील सुर्डी मालवंडी गावाजवळ एसटी बसचा अपघात झालाय. कुरुडवाडीवरून वैरागला जाणारी ही बस पलटी झाली असून बसमध्ये 35 प्रवासी प्रवास करत होते. एसटी ओव्हरटेक करताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात गेली, पण सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र लहान मुले आणि महिला किरकोळ जखमी झाल्यात. इगतपुरी तालुक्यातील जिंदाल कंपनीत लागलेल्या आगीचा ढिगारा काढण्याचं काम आता सुरू झालंय आणि आता एक पुरुष कामगाराचा मृतदेह आढळून आलाय. नाशिक जिल्ह्यातील घोटी तालुका इगतपुरी येथील वारकरी संप्रदायाचे व आनंद संप्रदायाचे गाढे अभ्यासक सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांच्या 25व्या पुण्यतिथी निमित्ताने हेलिकॉप्टरने पुष्पांचा वर्षाव करत रौप्य महोत्सव साजरा करण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा परळीमध्ये अपघात झाला. त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात हलवण्यात आलंय. त्यामुळे धनंजय मुंडे हे लवकरात लवकर बरे व्हावे आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सनी देवकाते यांनी ग्रामदैवत श्री सिद्धारमेश्वराच्या मंदिराभोवती दंडवत घातलंय. मुख्यमंत्र्यांकडून कँग चौकशीचे आदेश असताना, चौकशी सुरू असताना पालिका आयुक्तांकडून कोरोना काळातील प्रस्ताव मंजूर केले जात आहेत, त्यामुळे कँग चौकशीचे भय आयुक्तांना नाही का, असा काँग्रेसकडून सवाल उपस्थित केला जात आहे. या होत्या दिवसभरातील 24 तास 24 बातम्या. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.